अर्थसंकल्पावरून एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा हेरे. सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याचं वक्तव्य ते करतायत. अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, पैसा कुठून आणणार हा सवाल खडसेंनी उपस्थित केलाय. अर्थसंकल्पातील योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात शंका देखील खडसे उपस्थित करतायत. आता असलेल्या सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे आणि गेल्या आता 2-3 महिन्यानंतरच निवडणुकांची घोषणा होईल. निवडणुका समोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प दिसतोय. अनेक लोकप्रिय घोषणा याच्यामध्ये दिसत आहे, चांगल्या प्रकारच्या घोषणा आहे, पर अंमलबजावणी करण्यास वेळ पुरेसा नाही आहे. प्रश्न एकच निर्माण होतो की घोषणा अनेक केलेल्या आहे, पैसाही मोठ्या प्रमाणावर तरतूद केल्याचं सांगण्यात आलेलं आहे, पण प्रत्यक्ष पैसा आणणार कुठून? कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही आहे तर नवीन योजनांसाठी सरकार कुठून पैसा आणणार आहे याचं उत्तर अर्थसंकल्पामध्ये दिलेलं नाही आहे. पुढे एकंदरीत पाहिलं तर अर्थसंकल्पाचं स्वरूप जे आहे ते असं लोभावणं स्वरूप आहे, चांगलं स्वरूप आहे, परंतु प्रत्यक्षाची अंमलबजावणी होईल की नाही होईल याबद्दल शंका आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.